रेल्वे स्टेशन परिसरातील भागामध्ये गावठी कट्टा घेऊन दहशत माजवणाऱ्या युनुस पटेल उर्फ सद्दाम पटेल राहणार गेंदालाल मिल याला शहर पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून 10,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि 1,500 रुपये किमतीचे 3 जिवंत काढतूस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। हळदीच्या कार्यक्रमामध्ये गावठी पिस्तूल घेऊन नाचत असताना माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी जळगाव शहरातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर नजर ठेवून कारवाईचे आदेशही दिले। या आदेशानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या होत्या। रात्री एका ठिकाणी लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये गेंदालाल मिल येथील युनुस पटेल हा हातामध्ये गावठी कट्टा घेऊन नाचला अशी गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील हवालदार यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी संशयित युनुस पटेल याचा शोध सुरू केला, त्यानंतर पोलिसांनी त्याला बिग बाजार परिसरामध्ये अटक केली। त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काढतूस जप्त करण्यात आली आहेत। आमच्या जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या डीबीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक खबर मिळालेली होती की युनुस पटेल नावाचा एक इसम आहे, त्याच्याकडे बघा गावठी कट्टा आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही माननीय आमचे पोलीस अधीक्षक मुंडे सर, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी सर आणि आमचे सहाय्यक पोलीस अधीक्षक चिंता सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डीबीच्या जळगाव शहरच्या डीबीच्या कर्मचाऱ्याच्या मार्फतीनं आम्ही सर्वांनी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ट्रॅप लावला असता सदर आरोपीकडं एक गावठी कट्टा 3 जिवंत काढतूस असं मिळालेलं आहे। त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्हा दाखल करून अटक करून पुढील कारवाई करीत आहोत।